परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव झालेला असून साईबाबा संस्थानच्या शिर्डी येथील कोविड सेंटरमध्ये सुरू असलेली एक इमारत यासाठी पुरेशी नसल्याने बंद केलेल्या चार इमारती पूर्वीप्रमाणे तातडीने कोविड सेंटर म्हणून सर्व सुविधांसह खुल्या करण्याचे निवेदन देण्यात आले आहे. नाशिक, अहमदनगर तसेच परिसरातील कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने भरल्याने तेथे जागा उपलब्ध नसून खासगी कोविड सेंटरमध्ये गोरगरीब रुग्णांना अव्वाच्या सव्वा बिलामुळे उपचार घेणे जिकरीचे बनले आहे. अडचणीच्या काळात श्री साईबाबा संस्थानचा शिर्डी आणि परिसराला आधार आहे. कोरोना महामारीच्या काळात शिर्डी येथील कोविड सेंटर अत्यंत उपयुक्त ठरले होते. मधल्या काळात रुग्णसंख्या घटल्याने चार इमारती बंद करून एक इमारत सुरू ठेवण्यात आली होती. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत असल्याने बंद केलेल्या चार इमारती पूर्वीप्रमाणे तातडीने कोविड सेंटर म्हणून सर्व सुविधांसह खुल्या करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर श्री साईबाबा संस्थानच्या पूर्वीप्रमाणे सुरू असलेल्या चारही इमारती शासनाने कोविड सेंटर म्हणून सुरू कराव्यात असे निवेदन प्रांत शिंदे साहेब व उपकार्यकारी रवींद्र ठाकरे साहेब या दोघांना स्वतंत्र दिली असून यावेळी शिवसेनेच्या वतीने कमलाकर कोते, संजय शिंदे, सचिन कोते, विठ्ठल पवार, पुंडलिक बावके, सुयोग सावकारे, प्रसाद पाटील, अमर गायकवाड, अक्षय तळेकर, रमेश गागरे, मदन मोकाटे, सचिन गाडेकर, अरबाज कादरी, सुवर्णे साबळे, संतोष वाघमारे, मोहसिन सय्यद, कृष्णा वाघमारे, आसिफ सय्यद, अनिल शेख, दीपक पोते आदी उपस्थित होते. आज शिर्डी उपविभागीय अधिकारी यांना भेटून आम्ही शिर्डी महाविकासाकडे जे होते निवेदन दिलं आहे. शिर्डीला व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना वाढत आहे आणि कोरोना वाढल्यानंतर शिर्डीमध्ये जी आपली कोरोना सेंटर साईबाबा संस्था आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त उपक्रमाने सुरू आहे, हे एका बिल्डिंगमध्ये सुरू आहे. तर आम्ही आज प्रामुख्याने त्यांना अशी मागणी केली की आणखी चार बिल्डिंग सुरू कराव्या व त्याचबरोबर त्या बिल्डिंग 24 तासात सुरू झाल्या पाहिजे. यासाठी आज आम्ही प्रांताधिकारी साहेब, साईबाबा संस्थांचे उपकार्यकारी अधिकारी ठाकरे साहेब यांना भेटून विनंती केली आणि त्यांनी आज आम्हाला आश्वासन दिलं की येत्या 24 तासामध्ये राहिलेल्या चार बिल्डिंग सुरू करू, त्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधाही देण्यात येतील. त्याचबरोबर आज आमच्या महाविकासाकडे ज्या वतीने त्यांना विनंती करण्यात आली त्यासाठी जो औषध उपचार लागणार आहे तो शासनाने मोफत द्यावा अशी विनंती केली आणि ती त्यांनी मान्य केली आहे की आम्ही जे जे काही आमच्याकडे उपलब्ध असतील ते आम्ही मोफत पुरवण्याचा प्रयत्न करू. जर काही कमी असेल तर ते फक्त त्या रुग्णांना बाहेरून आणावं लागेल आणि येथे चांगल्या प्रकारची सुविधा आपल्या कोरोना सेंटरमध्ये मिळते, तशीच ती मागच्या काळात जशी मिळेल ती पुढच्या काळात मिळावी अशी आमची प्रामुख्याने मागणी होती आणि त्यांनी मान्य केली. धन्यवाद. तसं पूर्ण तहसीलदार साहेबांशी देखील आज सकाळी माझं झालेलं होतं, त्यांनी देखील मान्य केलं आहे, आमचा ठराव झालेला आहे, त्याबाबत आम्ही परिपत्रक काढलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर तातडीनं रुग्णांना सेवा मिळावी, रुग्णांची जी होणारी पिळवणूक आहे ती थांबली जाईल आणि साहेबांचा आशीर्वाद तर सगळ्यांना आहेच, पण या कोरोनाच्या काळामध्ये आता यापुढील काळात आपण सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. मी या माध्यमातून आज असं आवाहन करेन. प्रतिनिधी राहुल फुंडे, मायभूमी न्यूज, शिर्डी. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.